पीडित कुटुंबियांना तातडीने पोलीस संरक्षण द्या अशी मागणी आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. मौजे सेठफळ अर्थात नागोबाचे तालुका करमाळा येथील श्रीकृष्ण महादेव सोनटक्के या युवकास 26 डिसेंबर रोजी लॉन्ड्रीचे आणि गाडीचे उधारीचे पैसे मागितल्यावरून गावगुंडांनी हातपाय तोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर लोक हे गुंड प्रवृत्तीचे असून पीडित श्रीकृष्ण महादेव सोनटक्के प्रियांका श्रीकृष्ण सोनटक्के ही 9 महिन्याची गरोदर असून ती गावी गेल्यावर सदर गावगुंड आणि त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी पुन्हा मारण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जीवास दगा फटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देऊन सहकार्य करावं असं आवाहन आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हाध्यक्ष विनायक कोरे यांनी केली आहे. इस्त्रीच्या कपड्याचे पैसे मागितल्यामुळे एका परीट समाजाच्या व्यक्तीला जीव मारण्याचा प्रयत्न केला असून सध्या तो सोलापूर शासकीय रुग्णालयात नाही का उपचार घेत आहे. तरी त्यांच्या परिवारास गावात गेल्यावर तिथल्या संबंधित लोकांकडून जीवाला धोका आहे. त्यामुळे आपण पोलीस अधीक्षक साहेब ग्रामीण यांना त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी आपण मागणी केलेली आहे.